मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांची सभा काल पैठण या ठिकाणी झाली. या सभेतनं त्यांचं सरकार महाराष्ट्रासाठी काय विजन आणणार, एकंदरीतच मराठवाड्याच्या विकासासाठी एकनाथ शिंदे सरकारचं काय विजन आहे ह्याच्या संदर्भात ते बोलतील अशी अपेक्षा मराठवाड्याच्या जनतेची होती. परंतु ते सर्व काही न बोलता गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता बदलेचं जे नाट्यमय कार्यक्रम झाला आणि ज्या पद्धतीने बंड केल्यात आला आणि तो बंड कसा योग्य होता हे बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी घालवला. टीकाकार टीका करणारच, कारण तुम्ही जे केलेलं काम आहे ते अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या दृष्टिकोनातून त्याला घटनात्मक मान्यता नाही आणि म्हणूनच वेळोवेळी जोपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून त्याला घटनात्मक मान्यता येत नाही तोपर्यंत विद्यमान सरकार हे असंवैधानिक आहे आम्ही असंच बोलत राहणार. तुमच्या भाषणाच्या माध्यमातून राज्याला काय फायदा होणार आहे याच्या बाबतीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय काहीच बोलू शकले नाही. अजितदादा काय करतात, जयंत पाटील काय करतात, खासदार सुप्रियाताई सुळे काय करतात याच्यावरच बोलण्यामध्ये त्यांनी वेळ घालवला. आलेल्या जनतेसमोर त्यांनी केलेलं बंडखोरीचं कृत्य कसं योग्य आहे, कसं वस्तुस्थितीला धरून होतं हे समर्थपणे सांगण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता. वास्तविक महाराष्ट्राची जनता दूधखोरी नाही, जमलेली गर्दी कशा प्रकारे आणली गेली हे संबंध महाराष्ट्राला माहीत आहे आणि म्हणूनच आपण केलेलं बंडखोरीचं कृत्य, आपण केलेलं महाविकास आघाडी सरकार मोडण्याचं कृत्य हे निश्चितच आगामी काळामध्ये जसं तुम्ही म्हणता 200 आमदार तुमचे निवडून येतील, मला तर खात्री आहे या 50 पैकी 45 आमदारांचा पराभव होईल.